राज्यसेवा आयोगाच्या दृष्टीने पहिल्या पेपरसाठी उपयुक्त अशी आपण चर्चा करत आहोत का? महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक आणि त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंचा एक आपण असे सिरीज सुरू केलेले आहे का, त्यातल्या चौथ्या भागाच्या विषयात आपण बोलूया. मागच्या वेळेस जसं व्यक्तिपरिचयमध्ये आपण बघितलेलं आहे, तसं आज त्यातले काही महत्त्वाची वाक्य जे आहेत आणि ती जशी तशी आपल्याला विचारली जाऊ शकतात. पा काय पहिलं वाक्य आहे पा, ज्योतिबांच्या विश्वकुटुंबवादाचा सार्वजनिक सत्यधर्म हा जाहीरनामा. वाक्य काय आहे पा, ज्योतिबांच्या विश्वकुटुंबवादाचा सार्वजनिक सत्यधर्म हा जाहीरनामा. हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे उद्गार आहेत. पर्याय आपल्याला समजा म्हणलेलं आहे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींनी म्हणलेलं आहे की विश्वकुटुंबवादाचा सार्वजनिक सत्यधर्म हा जाहीरनामा आहे, पहिलं मुद्दा जो आहे. दुसरं हे धनंजय कीर आणि सगम मालशांचं विधान आहे. आधुनिक भारताचे ते पहिले महात्मा आहेत ज्योतिराव, आणि सत्यमेव जयते या दिव्य तेजाने भारलेले पहिले सत्यशोधक होत. समग्र वाङ्मयाच्या प्रस्तावनेतले हे सगळे कोटेशन्स आहेत. महात्मा गांधींनी खरा महात्मा असा ज्योतिरावांचा उल्लेख केलेला आहे, ही नोंद बऱ्याच ठिकाणी आलेली आहे. खरा महात्मा महात्मा गांधींनी जे म्हटलेलं आहे ते तिसरा मुद्दा महात्मा गांधींचा. चौथा मुद्दा जो आहे, भारतातील सामान्य जनतेच्या नवयुगाचा प्रेषित. हे खरंच आहे बा, भारतातील सामान्य जनतेच्या नवयुगाचा प्रेषित. कीर आणि मालशेंच्यामध्ये आपल्याला ती चर्चा पाहता येते. धनंजय कीर आणि मालशेंनी जे लिहिलेलं आहे, भारतातील सामान्य जनतेच्या नवयुगाचा प्रेषित आपल्याला वाक्य विचारलं जाऊ शकतं. पाचवं जे आहे ते काय म्हटलेलं आहे पा, हे सुद्धा माहिती म्हणून आपल्याला विचारले जाऊ शकते. ज्योतिरावांनी आपला शिवाजी महाराजांचा पवाडा कोणाला अर्पण केलेला होता, जे आहे ते परमहंस सभेचे अध्यक्ष रामचंद्र बाळकृष्ण राणे, तिथं लिहिलेले जे आहे त्या पुस्तिकेमध्ये अर्पण केलेले आहे. जयकर असावेत का, रामचंद्र बाळकृष्ण जयकर यांना अर्पण केलेलं आहे. जून 1869 रावबहादूर जे होते परमहंस सभेचे, जून 1869. त्यामुळं पवाडा हा रामचंद्र बाळकृष्ण राणे किंवा जयकर यांना अर्पण केलेला जो आहे रावबहादूर असणाऱ्या. पाचवा आपला मुद्दा जो आहे तो ब्राह्मणांची कसब, अशा ओळी समजा काही विचारल्या आपल्याला, ब्राह्मणांची कसबच्या सुरुवातीलाच दिलेलं आहे पा, तू सागर करुणेचा देवा तुझला अशी दुःख सांगावे, तुझं वाचून इतरा ते दिनमुख पसरूनही काय मागावे. ब्राह्मणांचे कसब हा 1869 ज्योतिरावांचा ग्रंथ आहे. या ग्रंथाची सुरुवात आहे, त्या ओळी जे आहेत ते आहेत पा, तू सागर करुणेचा देव. आपल्याला प्रश्न विचारले बाबा कुठल्या ग्रंथातले आहे, गुलामगिरीमध्ये आहे, सार्वजनिक सत्यधर्मामध्ये आहे, शेतकऱ्या असूटमध्ये आहे, विद्याविनामती जसा आहे तसा हा महत्त्वाचा घटक आहे. सातवा मुद्दा यातला जो आहे पा, गुलामगिरी हा 1873 ग्रंथ आहे पा. युनायटेड स्टेट्समधील सदाचारी लोकांनी, त्यांनी जे म्हणलेलं आहे पा, सदाचारी लोकांनी गुलामास दास्यत्वापासून मुक्त करण्याच्या कामात औदार्य, निरपेक्षता व परोपकार बुद्धी दाखवली असतो त्यांच्या सन्मानार्थ लिहिले आहे. गुलामगिरी या ग्रंथाबद्दल जे युनायटेड स्टेट्समधील सदाचारी लोकांना कोणाला लिहिलेले आहेत, कोणाचा सन्मान त्यांनी केलेला आहे, म्हणजे फुलेंची जीवनदृष्टी त्यातनं सगळे आपल्याला लक्षात यायला लागते. ब्राह्मणी धर्माच्या आडपडत्यात आणि इंग्रजांच्या सुधारलेल्या राज्यात सुरू असणारी गुलामगिरी असं ते त्याबद्दल म्हणतात. सातवा मुद्दा आपला झाला पा. आठव्या मुद्द्यामध्ये काय, इंग्रज सरकारने इसवी सन 1882 साली शिक्षणविषयक प्रश्नासंबंधी विचारलेल्या जे नेमलेलं हंटर कमिशन होतं पा, हंटर शिक्षण आयोगापुढे महात्मा फुलेंचं निवेदन आहे, ते सगळ्यांना माहीत आहे, ते समग्र वाङ्मयामध्ये आहे. इथला मुद्दा काय, पुण्यामध्ये त्यांनी 19 ऑक्टोबर 1882 ही साक्ष दिलेली आहे आणि त्याच्या खाली त्यांनी जे लिहिलेलं आहे त्यासाठीही ओळ आहे पा. काय ते स्वतः ओळख करतात, मर्चंट अँड कल्टिवेटर अँड म्युन्सिपल कमिशनर पेठ जुनागंज, ही त्यांची ओळख आहे पा, मर्चंट कल्टिवेटर अँड म्युन्सिपल कमिशनर पेठ जुनागंज असं साधारणतः आपल्याला हंटर कमिशनच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं. हा बाकीचे मुद्दे बघता, हंटर कमिशनमध्ये पंडितरामबाईंची पण साक्ष आहे. हंटर कमिशनमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे करा आणि मोफत करा असं म्हणणारा पहिला महात्मा ज्योतिरावांच्याबद्दल ही सगळी चर्चा आपण वेगळ्या प्रकारे ऐकतो. जे आपल्याला बारकाव्याने विचारले जाऊ शकतात असे घटक आत्ता आपल्या या सिरीजमध्ये आपण अधोरेखित केलेले आहेत. शेतकऱ्या असूड नववा मुद्दा आहे पा. शेतकऱ्याचा असूड गोला कांना असूड आहे पा नुसतं, आणि शेतकऱ्यांचा नाही, अनुस्वार नाही आहे, शेतकऱ्याचा असूड. 18 जुलै 1883 हा ग्रंथ ज्योतिरावांनी पुणे, मुंबई, ठाणे, जुन्नर, ओतूर, हडपसर, वंगणी, माळ्याचे कुरुल येथील शूद्रग्रस्तांना
ऐकवला आणि मजकूर खरा याविषयी त्यांच्या सहाय्या घेतल्या. आपल्याला लोकेशन विचारले जाऊ शकतात, कुठं कुठं ऐकवला, पुणे, मुंबई, ठाणे, जुन्नर, ओतूर, हडपसर, वांगणे, माळाचे, कुरुल या ठिकाणी ऐकवलेला जो आहे तो, हा पण महत्त्वाचा घटक त्यातला जो आहे. सत्सार एक आणि दोनची बरीच चर्चा आहे पा. ऑक्टोबर 85 सत्सार दोन सांगतांनी काढला. पहिली आवृत्ती 2000 होती, त्याच्याआधी एक महिनाभर सत्सार पहिला काढला होता. सत्सारच्याबद्दल पंडित बरी पंडित जरा बाटली पहिल्या याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं जे आहेत आणि दुसऱ्या याच्यामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे. दुसरा आपण आत्ता जो बघतो आहोत तो ऑक्टोबर 85 उदरी 9 महिने ओझी वागवणाऱ्या स्त्री जातीवर गुरगुरणारा ओपट सोळ म्हणजे पुरुष आहे अशी त्याची ती व्याख्या करतात का. म्हणजे सत्ययुग समाजाच्या अंतर्गतच स्त्रीविषयक प्रबोधन करण्याची गरज काय आहे याच्या दृष्टीनं सत्सार एक आणि दोन हे अंक त्यांनी काढलेले आहेत. ते कुठल्या मित्रांचा उल्लेख करतात, पुरुषोत्तम मारुती, जया कराडे लिंगू, राजन्ना बाळू कॉन्ट्रॅक्टर, धर्माजी बाबूराव दाहेरकर, तुकाराम विठोजी पोलीस खात्यातले तुकाराम विठोजी त्यांचे मित्र जे होते, सर्वोत्तम सिंग, गणपतराव मल्हार या सर्व मित्रांचा उल्लेख त्यांनी 72 अंकामध्ये केलेला. प्रश्न आपल्याला म्हणले की खालीलपैकी कोणता मित्राचा उल्लेख 70 नाही आहे, 70 अंक जे आहे. त्यामुळं उदरी 9 महिने ओझे भागवणाऱ्या स्त्री जातीवर गुरगुरणारा त्यांची सरळ जीवनदृष्टी जी आहे, वास्तल्य असल्यामुळं स्त्री काय प्रकारची श्रेष्ठ आहे याच्याविषयी पण त्यांनी लिहिलेलं आहे. फुल्यांच्या सार्वजनिक सत्यधर्म आपण वाचला तर त्याच्यामध्ये पण ते सगळं पाहता येतं. म्हणजे ज्योतिबांचा विश्वकुटुंबवादापासून साधारणतः 72 असे 10 मुद्दे आपण आपल्या या चौथ्या भागामध्ये थोडक्यात बघितलेले आहे की जे आपल्याला उपयुक्त आहे. हे मागच्या परीक्षांचे प्रश्नांचं ॲनालिसिस करून हे साधारणतः मुद्दे आपल्यासमोर आणलेले आहेत. त्या अर्थानं हे अपेक्षित असणारे घटक म्हणूनसुद्धा त्याकडं आपल्याला पाहता येईल. राज्यसेवेचे आपल्या निवडक समाजमधले हे ज्योतिरावांच्या निवडक विचारांची ही चर्चा आहे पा. असेच आपण आणखी ज्योतिरावांचे मुद्दे जे आहेत ते कंटिन्युएशनमध्ये पुढे ठेवूया की काय काय त्यांनी म्हटलेलं आहे.